पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालंय. वयाच्या 72व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्यावर सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. टेल्को कंपनीत 1973 कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यावेळी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यावेळी प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांनी रासनेंसाठी प्रचार केला होता. त्यावेळी देखील ते उपचार घेत होते. गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्ष पुण्यातील राजकारणात ते सक्रिय होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी आजारपण बाजूला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही हजेरी लावली होती.